हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या गमती जमती चॅनलवर. आज आपण जाणार आहोत नवी मुंबई येथील सिक्रेट समुद्र किनारा पाहण्यासाठी, तो म्हणजे उरण येथील पिरवाडी बीच. सुट्टीचा आनंद घेण्यासाठी नवी मुंबई, ठाणे, पनवेल, कल्याण, डोंबिवली, कर्जत, उरण या परिसरातील नागरिक पर्यटनासाठी येथे येत असतात. उरणला चारी बाजूने समुद्राने वेढलेले आहे, परंतु पिरवाडी किनारा हा निसर्गसंपन्न डोंगर कुशीत आहे. समोरच पूर्वेला द्रोणागिरी हा भला मोठा डोंगर आहे. आजूबाजूला परिसरही गर्द झाडीने भरलेला आहे. उरणपासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर हा समुद्र किनारा आहे. रेल्वेने गेल्यास सिबेडी बेलापूर रेल्वे स्थानकात उतरून रिक्षाने या समुद्र किनाऱ्यावर जाता येते. बेलापूरला उतरल्यास 31 नंबर बस पकडून तुम्ही उरण नाक्यापर्यंत जाऊ शकता आणि तेथून ऑटो पकडून समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकता. ऑटो 60 रुपये घेते. मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील पर्यटकांचे एक आवडते पर्यटन स्थळ म्हणजे उरण येथील पिरवाडी बीच होय. संरक्षक बंधाऱ्याच्या उभारणीनंतर हा किनारा पुन्हा पर्यटकांनी भरतो आहे. या समुद्र किनाऱ्यावर अनेक प्रसिद्ध मंदिरे तसेच दर्गा देखील आहे. निसर्गरम्य वातावरण, चौफेर अथांग पसरलेला समुद्र, समुद्र किनाऱ्यावरील लांबच लांब
नजरेत पडणारी नारळी पोफळी आणि सुरूची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पिरवाडी पर्यटनासाठी नावारूपाला आले आहे. उरणचा पिरवाडी समुद्रकिनारा हा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आला आहे. किनाऱ्यावर पसरलेली रुपेरी वाळू आणि या रुपेरी वाळूत पायी चालण्याची मजा काही औरच असते. मुंबईपासून अगदी जवळच असल्याने दरवर्षी येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेल आणि इतर भागातून येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असते. येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या दर्ग्यावर सर्वधर्मीय भाविकांची नेहमीच गर्दी असते. पिरवाडी समुद्रकिनारा 1300 मीटरचा आहे. हा किनारा खडकाळ आहे. नाळी फोपलीच्या बागा, सुपारीच्या बागा आहेत. उरणमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत. उरण हे समुद्राने वेढलेले असून पूर्वेला द्रोणागिरी डोंगर, दक्षिणेला रेवेज बंदर, पश्चिमेला आतांग पसरलेला समुद्र तर उत्तरेला मुंबई पसरलेले आहे. समुद्रकिनाऱ्यावरील लांबच लांब नजरेत पडणारी नारळी फोफळी आणि सुरूची झाडे या नयनरम्य वातावरणामुळे पिरवाडी पर्यटन बीच म्हणून नावारूपाला आहे. पिरवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांना मनशांती लाभते. त्यामुळे त्या शांततेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटकांचा ओढा या समुद्रकिनारी वाढत आहे. टेकडीवरून दिसणारे बंदर ओढ्या या किनाऱ्याचे सौंदर्य अधिक वाढवतात. सकाळी आणि संध्याकाळी मच्छी बांधव ताजे मासे घेऊन या किनाऱ्यावर येतात. समुद्रकिनाऱ्याच्या आसपास काही छोटी छोटी हॉटेल्स आहेत आणि तिथे नाश्त्याचे आणि खाण्याचे भरपूर ऑप्शन आहेत. निसर्गरम्य वातावरण, चौफेर आतंक पसरलेला समुद्र पाहून या सिक्रेट समुद्र किनाऱ्यावर फिरताना आपण मोहित होऊन जातो. नारळी फोफळी आणि सुरूची झाडे तसेच पांढरी वाळू यामुळे या समुद्रकिनाऱ्याचे सौंदर्य अधिक खुलून येते. पिरवाडी बीच हा सनसेटसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. संध्याकाळच्या वेळेस सूर्यप्रकाशात
समुद्र किनाऱ्याचे वाळू आणि लाटा सोनेरी रंगात चमकू लागतात. येथील समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या दर्ग्यावर मुस्लिम समाजातील नव्हे तर हिंदू धर्मातील भाविकांची नेहमी गर्दी असते. संरक्षक भिंतीमुळे तर येथील पर्यटन आणखीनच बहरले आहे. हा बीच कुटुंबासाठी, मित्रांसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण आहे. याशिवाय समुद्र किनाऱ्याजवळील मत्स्यपालन गावे आणि नारळाच्या झाडांची श्रेणी देखील पर्यटकांचे मन मोहरून टाकते. लहान मुले आणि मोठी मंडळी वाळूमध्ये खेळत असतात. मन मोकळेपणाने आनंद लुटण्यास मिळत असल्याने पर्यटकांचा ओढा या समुद्राकडे वाढत आहे.
एकूणच पिरवाडी बीच हा एक शांत सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळ आहे जिथे पर्यटकांना एक विश्रांतीचा आणि आनंददायी वेळ घालवता येतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.